सुरेखा विठ्ठलराव पडवळ. मी शिरूरवरून आले. मी मणिपाल हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेतली निखिल पानसरे यांच्याकडनं. मला हा 15 वर्षापासूनचा त्रास होता. मी अलोपॅथिक आयुर्वेदिक सगळे उपचार घेतले पण मला काही फरक पडला नाही. मी नंतर ऑपरेशन करायचं ठरवलं पानसरेंकडून, पण माझी एंजियोप्लास्टी झाल्यामुळे वर्षभर ऑपरेशन नाही. त्यामुळं मला त्यांनी वेळोवेळी ट्रीटमेंट दिली. त्यांनी मला आराम पडला आणि नंतर 6 सप्टेंबरला माझ्या उजव्या पायाचं ऑपरेशन झालं आणि 31 जानेवारीला म्हणजे कालच माझ्या डाव्या पायाचं ऑपरेशन झालं. ऑपरेशन सुंदर झालं. त्यात म्हणजे तिथले कर्मचारी आणि डॉक्टर पानसरे इतके छान आणि गोड बोलून मला भीतीच माझी पूर्ण गेली. त्यामुळे एकदम मी बिंदास ऑपरेशन केलं आणि ऑपरेशन पण छान झालं. तिथले कर्मचारी डॉक्टर सिस्टर मावशी यांच्यापासून इतके उत्कृष्ट आहेत. आपण किती वेळा त्यांना शंका विचारा बोलून घ्या ते कंटाळा करत नाही. बेल लावली की 2 मिनिटात हजर होतात आणि किती वेळा बोलवा. आणि विशेष म्हणजे जिथे त्यांचा मेडिक्लेम आहे तो स्टॉप. विशेष म्हणजे शरद तो सुद्धा इतका आहे ना की खूप छान मार्गदर्शन करतात आपल्याला. त्यामुळं आपल्याला कसलंच टेन्शन येत नाही. इतक्या सगळ्या गोष्टी शरदनी इतक्या समजावून सांगितल्या त्यामुळे आम्हाला काही टेन्शन आलं नाही. आणि स्टाफ बद्दल तर काही विचारायलाच नको. नर्सेस इतक्या सुंदर बोलतात. काही ठिकाणी अनुभव येतो खवळण्याचा पण इथे अजिबात नाही. इतक्या छान आहे सगळाच कर्मचारी वर्ग. फिजिओथेरपी असो किंवा काय असो इतकं छान करून घेतात आपल्याकडनं. आणि डॉक्टरांपासून मावशींपर्यंत अतिशय उत्कृष्ट स्टाफ आहे. स्वच्छता स्वच्छता खूप आहे. जेवणाची खालून जेवण येतं ते सुद्धा छान आहे. आणि हॉस्पिटल तर इतकं पॉश आहे की असं वाटतं आपण 5 स्टार मध्येच राहिलोय. आपण आजारी नाहीये आपण 5 स्टार मध्ये राहिलोय इतकं छान वाटलं. त्यामुळे मला ऑपरेशनचं अजिबात टेन्शन आलं नाही. खूप छान. सगळ्यांना धन्यवाद.